राज्यात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येकच पक्ष लागलेला आहे. दुसरीकडे भाजपला मोठा पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यामुळे भाजपचे नेते आता तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आठवण करत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत कोरटकर. प्रत्येक पक्ष हा कार्यकर्त्यावर अवलंबून असतो. कार्यकर्ता मजबूत असला, बूथ पातळीवर जर पक्ष गेला तर निश्चितपणे प्रत्येक पक्षाला यश मिळतं. परंतु मधल्या काळात भाजपचे शिरस्थ नेते जे होते ते कार्यकर्त्यांना जणू विसरले होते आणि त्याचाच खामियाजा, त्याचं नुकसान हे भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळालं. आज आपण चर्चा करूया. विदर्भात 62 जागा आहेत विधानसभेच्या आणि विदर्भाचाच द्वार आहे ज्यातून सत्तेपर्यंत पोहोचण्याची चाबी ही भाजपकडे आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसापासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भातल्या विविध जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांची उजळणी घेत आहे. खरं तर एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन, एक प्रकारचा राग हा त्यांच्या मनात त्यांच्या भाषणात पाहायला मिळाला. आपण विदर्भातल्या पश्चिम आणि पूर्व विदर्भातला जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये 12 विधानसभेच्या जागा आहेत. गोंदियामध्ये 4, भंडाऱ्यात 3, गडचिरोलीमध्ये 3, चंद्रपूरला 6, यवतमाळला 7, अमरावतीला 8, अकोल्यात 5 आणि बुलढाण्यामध्ये 6 जागा आहे. अशा जागा गेल्या 2014 भाजपला विदर्भामध्ये 44 जागा मिळाल्या होत्या आणि त्या 44 जोरावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले होते. परंतु 2014 ते 2019 तर भाजपचा आकडा 23 आला. त्यामुळे विदर्भांनी खूप मोठ्या प्रमाणात भाजपला नकारलं आणि आता तर लोकसभेची निवडणूक भाजप मोठ्या फरकांनी हारलेले आहे. अकोला आणि नागपूर व्यतिरिक्त इतर ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झालेला आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांच्या मनात फुंकर घालण्यासाठी हे नेते विविध भाषण करत आहेत. आता देवेंद्र फडणवीस असो, चंद्रशेखर बावनकुळे असो किंवा केंद्रीय आणि राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांच्या वेदना कळल्या आहे. जर कार्यकर्ता नाराज झाला तर परिणाम काय होतात हे पाहायला मिळालं. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस काय म्हणतात आहे ते आपण पहिले पहा. आणि अलीकडच्या काळामध्ये आपले पक्षात काही चमकेश कार्यकर्ते तयार झालेच आहे, जे कॅमेरा आला की पुढे असतात आणि काम करताना मात्र ते कुठे असतात हे माहिती नाही आहे. कोण चमकेश आहे, कोण खरा आहे हे त्या निवडणुकीतनं आपल्याला समजतं. फडणवीसांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. काहीच नेते जे आहेत ते मीडियासमोर येतात, परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याच भागामधल्या कार्यकर्त्यांना काय म्हटलं आहे ते पण पहा. आपले लोक लवकरच पंचर होऊन जाते, नेतेही पंचर होते ना, आपणही पंचर होता. सुधाकरराव व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांना सांगा, त्याचे सोशल मीडिया बघा, पूर्ण पंचर टीम आहे. अगदी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांना जागवण्याचं कार्य भाजपचे नेते करत आहेत. परंतु ज्या पद्धतीचा कार्यकर्ता मैदानात उतरायला पाहिजे होता ते आपल्याला लोकसभेमध्ये दिसलं नाही. दुसरी गोष्ट की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूची टीम ही योग्य नाही आहे. त्यांना जे महत्वाचं आहे, ग्रास रूट आहे, ग्राउंड रियालिटी आहे, त्यापासून दूर ठेवतात. फडणवीसांना एक आहे की त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते, परंतु ती माहिती देणारेही काही लोक आहेत जे चुकीची माहिती देतात आणि त्यामुळे हे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ह्या लोकसभेचे निकाल लागलेले आहे. प्रत्येकाला काँग्रेसचं एक उदाहरण आहे, विलासराव देशमुखांचं. विलासराव देशमुख जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा ते लहान सहान कार्यकर्त्याला वेळ देऊन त्याला भेटून त्याच्या समस्या जाणून घेत होते आणि त्यामुळेच विलासराव देशमुख हे राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री राहिलेले आहे. शरद पवारांना प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव आजही 80व्या वर्षी ही माहीत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे शरद पवारपेक्षा चाणक्य आहे हे 2014 सिद्ध झालं. परंतु 2019 पुढे मात्र फडणवीसांची गळती सुरू झाली आणि आता देवेंद्र फडणवीसांना मानणारा वर्गपेक्षा तिरस्कार करणारा वर्ग अधिक झाला आहे.
याला एकदा मागे वळून पाहण्याची गरज आहे, कारण की देवेंद्र फडणवीस हे देश पातळीचे अतिशय बुद्धिजीवी नेते आहेत, त्यांना मोठं भविष्य आहे, परंतु ही निवडणूक भाजपसाठी खूप मोठी संधी आहे, भाजपसाठी राज्यात अस्तित्व टिकवण्यासाठी मोठी लढाई आहे, कारण दुसरीकडे महाविकास आघाडीनी कंबर कसलेली आहे आणि भाजपच्या सगळे नेते म्हणतात फेक नॅरेटिव्ह, विरोधकांचं कामच आहे फेक नॅरेटिव्ह तयार करायचं, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काही ना काहीतरी भूमिका आणायची, मग ती लाडली बहीण योजना असो, त्याच्यानंतर बाकीच्या योजना असो, याचा विरोध करायचा हे विरोधकांचं काम आहे नॅरेटिव्ह। त्या काळातही 2014 70,000 कोटीचा घोटाळ्याचा इरिगेशन स्कॅमचा नॅरेटिव्ह तयार केला होता फडणवीसांनी आणि भाजपनी, आणि त्याचमुळे भाजपला सत्ता मिळाली। तेच काम आज महाविकास आघाडी करत आहे, तर याच्यामध्ये काही चूक नाही आहे, कारण की सरकारचं जर आपल्याला सत्तेत यायचं असेल तर लोकांच्या मनात जो मुद्दा बिंबवायचा आहे त्या मुद्द्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे, आणि त्यामुळे फेक नॅरेटिव्ह आहे वगैरे ह्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांना ताकद कशी दिली जाईल, आपल्या बूथवर जो पराभव झाला त्याकडे लक्ष कसं केंद्रित केलं जाईल, हे भाजपच्या नेत्यांनी करणं अतिशय आवश्यक आहे। नाहीतर केवळ वरिष्ठ नेत्यांच्या भाषणावर, मोदी शहांच्या भरोशावर महाराष्ट्राची निवडणूक जिंकता येणार नाही। ताज्या बातम्या आणि चालू घडामोडींसाठी सबस्क्राईब करा माझा विदर्भचं यूट्यूब चॅनल आणि लाईक करा फेसबुक पेज। धन्यवाद।